मागच्या इनिंगमध्ये त्यांनी आपल्या संघासाठी चौकारा षटकारांची आत्मबाजी करत 24 धावा जमवल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच साठी त्यांना आम्ही पाचारण करतोय डॉक्टर शशी. डॉक्टर शशी आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी इकडे जायचंय. डॉक्टर शशी एनडीएफ आणि वाडा दोन्ही संघांचे 12 खेळाडू इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. आमचे सन्माननीय कॉमेंटेटर डॉक्टर प्रसाद आरे हजारे यांचं इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता सुरू होणाऱ्या सामन्यासाठी एनडीएफ नालासोपारा आणि वाडा यासाठी कॉमेंट्रीची जिम्मेदारी मी सोपत आहे डॉक्टर प्रसाद हजारे यांच्याकडे. इट्स ओव्हर टू डॉक्टर प्रसाद. धन्यवाद दिनकर. एनडीएफ वाडा माझ्याकडे घेतला एनडीएफ एनडीएफची बॅटिंग आहे. डॉक्टर भाई वल्टे पहिली ओव्हर घेऊन पहिला चेंडू उत्तुंगरित्या फटकावलेला आहे आणि सीमारेषेच्या बाहेर. अंपायरने उन्हात उंचावून षटकाराचा निशाण केलेला आहे. आगा जैसा है तो अंजाम क्या होगा आप सोच लीजिए. पहली गेंद पर छक्का जड़ा यहाँ पर भाई वल्टे की गेंदबाजी पर. आणि दुसरा चेंडू सुद्धा सुंदर फटकावलेला आहे आणि सीमा पार. दोन चेंडूतच 10 धावा. अतिशय झंझावाती सुरुवात म्हणता येईल. एनडीएफ समोर लक्ष आहे फक्त 30 धावांचा आणि त्यातलं एक तृतीयांश लक्ष आताच दोन चेंडू मध्येच पार केलेला आहे. तिसरा चेंडू सुद्धा हवेत फिरकावलेला होता मात्र ह्यावेळी थेट खेळाडूकडे सुंदर प्रकारे यांनी कॅच पकडलेला आहे. उपस्थित सर्व खेळाडू डॉक्टर्स आणि निमंत्रक पाहुण्यांना विनंती आहे की जेवणाची व्यवस्था केलेली आहे कृपया भोजनाचा लाभ घ्यावा. पुढचा सामना आहे विरार वर्सेस ताज. दोन्ही संघांना विनंती आहे कृपया तयारीत राहावे. एनडीएफने दोन एक विकेटच्या नुकसानीवर 10 रन्स केलेले आहेत. नवीन बॅट्समन आहे स्वप्नील. ओके ओके स्वप्नील
प्रथमेश तिसरा चेंडूवर एक क्विक सिंगल घेतलेली आहे, मात्र अंपायरचा रनआउटचा इशारा अशा रीतीने दुसरी विकेट पडलेली आहे। दोन्ही संघांना विनंती आहे कृपया सामना झटपट सुरू ठेवावा, आपल्याकडे वेळेची कमतरता असल्यामुळे पुढचे सामने आज खेळायचे आहेत आणि संध्याकाळी अंधार व्हायच्या आधी पूर्ण स्पर्धा पूर्ण करायची आहे। आता नवीन बॅट्समन आलेला आहे डॉक्टर आनंद, यावेळी चेंडू उत्कृष्ट फटकवलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने एक रन, स्कोर झालेला आहे 11, पाच बॉल मध्ये 11, शेवटचा चेंडू लॉंगची दिशेने फटकावलेला एक रन पूर्ण, अशा रीतीने पहिली ओव्हर समाप्त झालेली आहे, त्यानंतर स्कोर आहे 12 रन। पुढच्या तीन ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 18 रनची आवश्यकता आहे, म्हणजेच 18 बॉल 18 रन असं सोपं इन्स्पेक्शन आहे। दोन्ही संघांना विनंती आहे वाडा आणि एनडीएफ संघांना की कृपया खेळाचा स्पीड वाढवावा, लवकरात लवकर ही आपल्याला मॅच संपवून पुढची मॅच सुरू करायची आहे। वाडा संघांना विनंती आहे कृपया लवकरात लवकर खेळ सुरू करावा। बॉलर नेम इज दत्ता सदगीर, मुंब्रा आहे का, तेच ना, मी व्हाईट कॅप काय म्हणाल ते दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूला उत्कृष्ट स्टेट केलेला आहे ऑफ साइडला, एक रन पूर्ण केला, स्कोर 13 रन। आता जिंकण्यासाठी फक्त 17 धावांची आवश्यकता आहे। दुसरा बॉल हवेत फटकावलेला आहे, एक रन मात्र धावून काढलेला आहे, अशा रीतीने स्कोर झालेला आहे आता 14 रन। पहिल्या दोन्ही बॉल मध्ये एक एक रन निघालेला आहे, अर्थात इक्वेशन पण सोपंच आहे, प्रत्येक बॉलला एक रन। तिसरा बॉल मात्र लेफ्ट साइडला उत्कृष्ट फेकलेला आहे, एक रन पूर्ण केला, दुसऱ्यासाठी बघतात पण मात्र थ्रो आला बॉलर कडे, एक रनावर संतुष्ट, स्कोर 15 रन आता पोहोचलेला आहे। प्रत्येक बॉल एक रन या हिशोबाने तीन बॉल मध्ये 3 रन झालेले आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल इथे दिसून येतो आहे।
स्क्वेअर लेग वरून डीप कवर मध्ये लेग साइडला फ्लिक केलेला आहे, एक रन पूर्ण, दुसऱ्यासाठी धावत आहेत, कदाचित टाइट होण्याची शक्यता, मात्र दोन रन पूर्ण केले आहेत, उत्कृष्ट रनिंग इन बिटवीन विकेट्स, दोन रन सह स्कोर झालेला आता 17 रन। यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजातर्फे डॉट बॉल। ह्यानंतरचा सामना बीएमपीए वर्सेस बीएमबीए सास वर्सेस मुंब्रा, दोन्ही संघांनी कृपया तयारीत राहावे। यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका आणि सीमारेषेबाहेर, अंपायरचा चारचा इशारा। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे 21 रन। अशा रीतीने जिंकण्यासाठी फक्त आता 9 धावांची आवश्यकता, दोन ओव्हर मध्ये 9 धावा म्हणजे 12 बॉल मध्ये फक्त 9 धावा करण्याची आवश्यकता आहे। एनडीएफ टीम साठी बारा बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता। वाडातर्फे नवीन डॉक्टर बॉलिंग घेऊन आले आहेत, त्यांचे नाव आहे बॉलर नेम लेग समच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याला उत्कृष्ट फटकावलेला आहे, चौकार। बॉलर नेम इज मुजम्मिल, मुजम्मिल मेमन यांच्या पहिल्याच चेंडूवर लेग साइडला उत्कृष्ट चौकार मारलेला आहे। आता जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता। ह्यावेळी मात्र डॉट बॉल, बुमरा संघाला विनंती आहे कृपया तयारीत राहावे, नेक्स्ट मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत। यावेळी बॉल स्टंप पॅडवर आदळला म्हणून यांनी एलबीडब्ल्यूचे अपील केले, मात्र अंपायरवर कोणताही परिणाम नाही। दोस्तों बीएमपीए ट्रॉफी 2023 का नजारा हमारे मेगा स्पॉन्सर्स यावेळी स्टंपच्या मागे बॉल आणि त्याच्यावर बरोबरच एक रन। हमारे मेगा स्पॉन्सर्स एमओसी मुंबई ऑन्को केअर सेंटर ठाणे, वी लाईव्ह डायग्नोस्टिक, स्कोर पोहोचला आहे 26 रन, धांगे हॉस्पिटल, जिंकण्यासाठी आता फक्त 4 धावांची आवश्यकता। सभी का अच्छा खासा योगदान हमारे इस टूर्नामेंट के लिए। यावेळी उत्कृष्ट चोलवलेला फटका थेट सीमारेषेबाहेर, अंपायरचा षटकाराचा इशारा। ह्या एका जोरदार फटक्या बरोबरच वाडा संघ पूर्णपणे स्पर्धेच्या बाहेर फिरकावला गेलेला आहे। वाडा संघाने खूप आतड्याचे प्रयत्न केले पण त्यांना